मागच्या वेळी त्यांच्या सभेतून माझा कार्यक्रम तुम्हीच केलाय, आपणच म्हणला टप्प्यात आल्यानंतर आपण कार्यक्रम करता, असं आपण बोललो की नाही बोललो? जनसंख्ये जागा दाखवायचं काम तुझ्याच या काळामध्ये आपण केल्याचं। आता लोकांपासून आदरणीय पवार साहेब दोन मागण्या आल्यात की कागल वेदच्या विधानसभेच्या आमदारकीच्या प्रचारावेळी साहेब आपल्या लोकांचा हक्काची मागणी आहे की तीन सभा पाहिजे, कागल गडिंगलज उत्तूरला आपल्या तीन सभा लागणार, लागणार का नाही? लागला का नाही हात वरती करा। आणि आदरणीय जयंत पाटील साहेब, शेवटची सभा गैबी चौकला आपण आलं पाहिजे। आदरणीय जयंत पाटील साहेबांनी गैबी चौकाच्या शेवटच्या सभेमध्ये आलं पाहिजे। साहेब मागच्या वेळी जर एक मागच्या वेळी त्यांच्या सभेतून माझा कार्यक्रम तुम्हीच केलाय, होय का नाही? बरोबर। आता मी या बाजूला आहे, आता माझ्या कार्यक्रमाला आपणच म्हणला टप्प्यात आल्यानंतर आपण कार्यक्रम करता, असं आपण बोललो की नाही बोललो? त्याच्यामुळं आता शेवटच्या सभेला आपण बऱ्याच सभेला येणार, पण गैबी चौकाची शेवटची सभा आपली, आता मागच्या केलेल्या चुका आपणच दुरुस्त करून द्यायचं, शेवटी रोपटं आपलंच आहे। तर त्याच्यावर आपणच निर्णय घ्यावा। आणि त्यासाठी मी आज आपल्या सगळ्यांना सांगतो, हा समरजित घाडगे राष्ट्रीय छत्रपती शाहू महाराजांचं विचाराचा वंशज म्हणून, त्यांच्या घराण्याचा वंशज म्हणून, स्वर्गीय राजेसाहेबांचा चिरंजीव म्हणून आज आपल्याला म्हणतोय, समरजित घाडगे आपल्या मतदारांकडून मतदान मागत नाही, आपल्या कुटुंबाच्या सदस्याकडून त्यांचा आशीर्वाद मागतोय। आपला लोकसेवक म्हणून एक सेवा करायची संधी हा समरजित घाडगे तुमच्या समोर मागतोय। संवैधानिक पद नसताना जे मला करता आलं मी सगळं केले, एक संधी ह्या समरजित घाडगेला द्या, एक संधी कागलच्या गडिंगलज उत्तूर विधानसभेच्या भविष्यासाठी द्या। त्यांचं आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यांचं अंतःकरणातून हसून मी स्वागत करतो आणि तुम्हा सगळ्यांना शब्द देतो, तुमच्या सगळ्यांच्या पाठिंब्यावर त्यांना महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये मोठ्या मतांची पाठवा। आणि मी तुम्हाला सांगतो की महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये ते गेल्याच्या नंतर ते नुसते आमदार राहणार नाही, त्यांना हवं ते काम करण्याच्या उद्देशी संधीही देणार आहे। आणि हा विचार माझ्या मनामध्ये बऱ्याच दिवसापासून आहे। दुर्दैव असं आहे की या तालुक्यातून एका व्यक्तीला आम्ही लोकांनी प्रोत्साहित केलं, तुम्ही लोकांनी शब्दाची किंमत दिली, त्यांना सत्ता दिली, सगळं काही दिलं, पण प्रसंग येतो, संकट येतात, त्यावेळेला संकटाला साथ द्यायची ही जबाबदारी असताना साथ सोडून वरच्याच्या मागं आमचे काही जुने सहकारी केले, ठीक आहे, त्यांना त्यांची जागा दाखवायचं काम उद्याच्या या काळामध्ये आपण केल्याचं राहणार नाही।